नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. चार दिवसाच्या लाही करणाऱ्या या उन्हाळ्यानंतर सांगलीमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता पावसाने अचानक जोरदार वादळ वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. गेली 8 दिवस झाले उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत होती. या उन्हाळ्यामुळे सांगलीमध्ये कर्फ्यू सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी 12 नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडायला धजत नव्हते. आणि आज दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी सांगलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायटीचा वारा व वादळ सह गारांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव करत या पावसाने आज आबालवृद्धांना एक दिलासा दिलेला आहे. या गारांच्या पावसामध्ये लहान मुलापासून आबालवृद्ध यांनी आनंद व्यक्त करत या पावसाचा आनंद लुटला. या पावसामुळे सकाळपासून असणाऱ्या उष्मामध्ये अचानक थंडीचे वातावरण निर्माण झाले होते. लोकसंदेश न्यूजसाठी पत्रकार अंजुमभाई नदाफ यांचा रिपोर्ट.